उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा नवीन आशा नव्या आकांक्षा कधी पदरी मग पडते निराशा रोज चालणे रोज धावणे येते सोबत कधी धडपडणे हात मिळता आधाराचा निश्चय होई ठाम मनाचा हात मिळता आधाराचा निश्चय होई ठाम मनाचा कष्टाची मग होते नांदी रंग चढता कर्तृत्वाचा पैसा दुसऱ्याचा उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा जनशक्तीला धनशक्तीला एक दिलाने डॉक्टर मेधा मेहंदळे तुमचं शिक्षण कसं झालं आणि हा व्यवसाय कसा सुरू केला आणि मुळात व्यवसायात येण्याची इच्छा का झाली उद्योग का सुरू केला आम्हाला जरा जाणून घेण्याची इच्छा आहे. तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून माझ्यासारखे अनेक उद्योजक आज महाराष्ट्रात घडत आहेत. माझी जी काही शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे सुरुवातीला मी कॉमर्स ग्रॅज्युएट होते. हे संस्कृतचे प्राध्यापक होते आणि PhD चे गाईड होते हेड ऑफ द डिपार्टमेंट पहिल्यांदा रुपारेल कॉलेजमध्ये आणि मग मिठीबाई कॉलेजमध्ये. त्यामुळे माझ्या घरामध्ये आयुर्वेद शिकणारी इतकी मुलं सतत यायची की त्यामुळे गरुड पुराण असेल यजुर्वेद असेल हे सगळं सामवेद हे माझ्या कानावर लहानपणापासून सतत पडलं. त्यावेळेला कुठेतरी ते बीज रोवलं गेलं. त्यानंतर निसर्गोपचार आणि आयुर्वेदाचं शिक्षण घेताना आंध्र बँकेत नोकरी लागली आणि आंध्र बँकेत जवळजवळ 10 वर्ष मी नोकरी केली पण त्यात माझं मन रमत नव्हतं कारण आत्मा हा वेगळ्याच ठिकाणी होता. मला उद्योग करायचा होता. ज्या वेळेला आयुर्वेद निसर्गोपचाराचं शिक्षण घेतलं त्यावेळेला एक लक्षात आलं की खरा आयुर्वेद हा लोकांपर्यंत पोचलाच नाहीये. ज्या वेळेला आपण आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातो त्यावेळेला त्याला इतका वेळच नसतो की हा आजार का झाला होऊ नये म्हणून काय करायचं किंवा जे औषध घ्यायचंय त्याबरोबर आहार विहार आणि कफ वात पित्त दोष आपला कुठला आहे कसं ओळखायचं. आणि म्हणून मग हा माझा ध्यास तयार झाला की घराघरात आयुर्वेद पोचवायचा इन्स्टंट गुण द्यायचा आणि कमीत कमी रासायनिक औषध जास्तीत जास्त हर्बल उपचार त्यातनं तन्वी सत्व निर्मिती केली आणि एक जागतिक विक्रम असं म्हणायला हरकत नाही की तन्वीच्या माध्यमातनं आरोग्य क्रांती केली. तन्वी सत्व म्हणजे काय हे आम्हाला निश्चितपणे सांगा जरा. कुठल्याही गोष्टीचं एखादं सारसत्व असतं. आज आपल्याला जर सांगितलं की तुम्ही 4 टीस्पून वनौषधी पावडर घ्या सकाळ संध्याकाळ तर दुसऱ्या दिवशी महिला येऊन सांगतात की एवढी कडू पावडर मळमळतं आम्हाला नको. मग त्यावेळेला मी विचार केला की आयुर्वेद तर चांगला आहे पण मी जर सांगितलं की हा औषध घ्या हळूहळू 2 महिन्यांनी गुण दिसेल तर लोक असं म्हणतील की हा आयुर्वेद ठेवा तुमच्याकडेच आम्हाला आज इन्स्टंट गुण हवाय. आणि म्हणून प्रत्येक वनौषधीचं जे उपयुक्त अंग असतं त्या उपयुक्त अंगाची भरड आम्ही तयार करतो. माझ्या फॅक्टरीमध्ये आम्ही ते त्या भरडीपासनं तन्वीचं सत्व म्हणजे पहिला काढा करतो आणि मग ते उकळून त्याचं सत्व तयार करतो. 100 किलो वनौषधीतनं 5 ते 10 किलो इतकं सत्व तयार होतं. सुरुवातीला आम्ही हे सत्व चिमूडभर पावडर द्यायचो पण ते हायग्रोस्कोपिक असल्यामुळे आता त्या सत्वाच्याच आम्ही टॅबलेट केल्या आहेत. मसूर एवढी चिमूडभर गोळी चावून चघळून खाल्ली पाण्याबरोबर घेतली तरी इन्स्टंट रिझल्ट मिळतो. साध्या वनौषधी पावडरीपेक्षा 10 पट अधिक जलद गुण मिळतो. औषध घेतल्यावर 10 मिनिटात आपल्याला फरक दिसायला लागतो. रासायनिक औषधासारखा इन्स्टंट गुण कुठल्याही दुष्परिणामांशिवाय कुठल्याही आजारावर गुण देणारी अशी योग्य संयोगांसहित पाठ तयार केले आणि तन्वी पॅथी तयार केली. त्यामुळे आजार असो कोणताही तन्वी पॅथीचा हर्बल उपचार सही असंच आता लोकांना वाटायला लागले. तुमच्या प्रॉडक्टची विश्वासार्हता ही जगभर खूप मोठी आहे. एक ट्रस्ट या तन्वी हर्बल प्रॉडक्ट मध्ये आहे. हा ट्रस्ट कसा निर्माण झाला. ज्या वेळेला
25 वर्षांपूर्वी मी ठरवलं की तन्वीची औषधं तयार करायची. त्यावेळेला 30 औषधं मी तयार केली आणि ही मार्केटमध्ये आणायचं ठरवलं. मला सगळ्यांनी सांगितलं की अगं 25-30 औषधं घेऊन तू का उतरतेस, एखादं औषध बनव, ते आधी लोकांना दे, ते चांगलं विक्री झाली की मग पुढचं तयार कर. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की मला औषधं विकणं ह्याच्यात इंटरेस्टच नाही आहे, मला लोकांना उत्तम गुण देणं आणि त्यांच्या जीवनात आयुर्वेद आणणं. आणि ह्यासाठी मी एकच औषध काढलं तर मी एकाच आजारावर उपयोगी पडेन, मला असं नकोय, तर आजारी पडू नये म्हणून आयुर्वेद कसा काम करतो, आजारी पडल्यावर घरगुती प्रथमोपचार म्हणून आयुर्वेदाचं हर्बल औषध कसं घ्यायचं की जे गुणकारी असेल हे लोकांपर्यंत पोहोचवायचंय. आणि म्हणून ही 30 औषधं घेऊन चिमूटभर टॅबलेट एवढीशी छोटीशी डबी असं लोकांच्या पर्समध्ये ठेवता येईल असं हे सत्व तयार केलं. माझा एकच ध्यास होता की काहीही झालं तरी तन्वी हे आयुर्वेदाच्या रूपात घराघरात पोहोचवायचं आणि लोकांना कमीत कमी रासायनिक औषध रोज घ्यायला लागलं पाहिजे. तुषार देशमुख यांच्याबद्दल जाणून घेऊया. तुषार प्रीती देशमुख तुझं नाव मी वाचलं, मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलं, काय सांगशील? आई म्हणजे आत्मा हे प्रत्येकानेच प्रत्येकाला सांगितलेलं एक ब्रीदवाक्य आहे, पण माझ्या आयुष्यात आईनी केलेला प्रत्येक कष्टाचा कणा हा मी माझ्या डोळ्यांनी बघितला होता. व्यवसायाचं बाळकडू मला वडिलांकडनंच मिळालं, पण वडील व्यवसायामध्ये कधीच यशस्वी झाले नाही, पण त्या अपयशामध्ये आईनी केलेली धडपड आणि आईनी टिकवलेला संसार आणि आईनी घडवलेला मुलगा जो आज मी तुमच्या समोर आहे म्हणूनच तिचं नाव लावणं हे माझं मोठं भाग्य आहे. मला जाणून घ्यायचं आहे उद्योग करावा असं केव्हा वाटलं, का वाटलं? माझी आई 93 बॉम्बस्फोटमध्ये जेव्हा निधन पावली त्यावेळेला आलेला प्रसंग आणि त्यावेळेला वडिलांची आर्थिक परिस्थिती जेव्हा एवढी चांगली नव्हती त्यावेळेला अगदी राख्या बनवून विकणं, घरोघरी पापड लोणची जाऊन विकणं आणि त्याच्यातनं आपल्यासाठी म्हणजे आपल्याला शिकायचंय किंवा आपल्याला उभं राहायचंय ही जी तळमळ होती, आर्थिक परिस्थिती नाही हे माहिती होतं. कीर्ती कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आणि तिकडचा एक प्रवास जो चालू झाला तो एक अद्भुत प्रवास चालू झाला आणि प्रत्येक वेळेला धडपड करून आपल्याला उभं राहण्यासाठी नोकरी आणि नोकरी फक्त नाही तर व्यवसाय काय करू शकतो ही तिकडे जिद्द एक निर्माण झाली आणि व्यवसायात आपल्याला स्वतःला आवडतंय ही एक आवड चांगली डेव्हलप केली. ऍडमिशनच्या वेळेला पाठीपुढे असलेले मित्र आणि आपण पहिलीच ओळख कॉलेजमधली ही पहिली ओळख आज अद्भुत ठरली आणि त्या मैत्रीच्या विश्वासावरती माझा मित्र योगेश म्हात्रे ज्यांची माझी ओळख झाली त्यावेळेला आणि योगेश आणि माझ्यामध्ये नेहमी व्यावसायिकच चर्चा व्हायची की आपल्याला पुढे नोकरी नाही तर काय करायचं आणि ती आवड निर्माण करून योगेशचे काका व्यावसायिक होते ते गाड्या हायर करायचे आणि ते डोक्यात आम्ही घेतलं की आपण का नाही घेऊ शकत आणि पहिल्यांदा गाडी 118 यांनी घेतली ती ट्युशन्स मी घेऊन कर्ज काढले, कर्जांमधनं ती पहिली गाडी 118 यांनी घेतली आणि आम्ही दोघांनी हा व्यवसाय चालू केला ज्याचं नाव माया ऑटो रेंटल्स आज 16 वर्षांनी इतकं मोठं होत आहे. एका गाडीपासून तुझा माया ऑटो रेंटल्सचा बिझनेस सुरू झाला, आज तुझ्याकडे 40 गाड्या रेंटल बिझनेसमध्ये आहेत, त्याच्यामध्ये ह्या 40 कशा झाल्या, काही म्हणजे अडचणीचे क्षण आलेत का, काही चॅलेंजेस या उद्योगामध्ये निर्माण झालेत का आणि ते कसे फेस केलेत? गाडी म्हटलं की चाक आलं आणि चाकाचा पैसा चाकातच पुन्हा जातो हे अनेक वेळा अनेक लोकांकडनं ऐकलं होतं, पण ते मला प्रूफ करायचं होतं की नाही, कार रेंटल बिझनेस जसा भारताच्या बाहेर म्हणजे परदेशांमध्ये त्याला इतकं वेटेज आहे, लोकल बिझनेस चालू केला, एका गाडीपासून जे आपण म्हणतो त्या गाडीपासून सुरुवात केली, अनेक वेळेला ऑपरेटर्सना गाड्या दिल्या, त्याच्यातनं शिकत गेलो कारण पुन्हा एकदा आमच्याकडे दोघांकडेही ह्याचं मार्गदर्शन नव्हतं, पण अनेक वेळेला शिकलं की काय आपल्याला ह्याच्यातनं वाढवता येईल. पहिला किस्सा असा झाला जसं आपण म्हणालात की कर्ज, मला अभिमानाने आत्ताच्या पिढीला सांगावं असं वाटतं जरूर कर्ज घ्या कारण कर्ज घेतल्याशिवाय आपण व्यवसाय टिकवू शकत नाही. कर्ज घेतल्यावरती जेव्हा आपण व्यवसाय चालू करतो त्यावेळेला आपण जिद्दीने तो व्यवसाय वाढवतो कारण आपल्याला तो पैसा कुठेतरी रिटर्न करायचा असतो आणि ज्याच्याकडनं आपण तो पैसा घेतलेला असतो त्याची टांगती तलवार जेव्हा आपल्या डोक्यावरती असते तेव्हाच आपण तो व्यवसाय जास्त वाढवू शकतो. आणि तोच किस्सा की आम्ही पहिल्याच वर्षी
एका शिपिंग कंपनीला एका दुसऱ्या ऑपरेटरला गाड्या दिल्या आणि त्या 40 गाड्यांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. पहिलंच वर्ष होतं, खूप आनंदित झालो दोघं की 40 गाड्या प्रत्येक गाडीमागे 150 रुपये म्हणजे केवढं मोठं प्रॉफिट मिळणार आहे. सगळ्या आम्ही त्या गाड्या अरेंज केल्या. 3 दिवस त्या माणसाला अप्रिसिएशन मिळालं त्या कंपनीकडनं, शिपिंग कंपनीकडनं, की तुम्ही छान कॉन्ट्रॅक्ट केलं. आम्हाला असं वाटलं की चला 150 आम्हाला 200 रुपये तो देईल, कारण त्यांनी आम्हाला लेटर दाखवलं होतं. कसलं काय साहेब, ज्याच्याकडनं आम्ही गाड्या 40 घेतल्या होत्या त्या प्रत्येकाचे पैसे आम्हाला फेडायला लागले पुन्हा एकदा कर्ज घेऊन, कारण तो माणूस त्या 40 गाड्यांचं जे काही पेमेंट होतं ते घेऊन पसार झाला होता. आणि पुन्हा एकदा अशी सिच्युएशन आली की व्यवसाय बंद करायचा की चालू ठेवायचा. सगळ्यांनी घरामध्ये सांगितलं खूप झालं, तुमची मेहनत आम्ही बघितली पण तुम्हाला फळ मिळत नाहीये, तेव्हा व्यवसाय बंद करा आणि घरी बसा, नोकरी करा आणि 2 पैसे जे येतील ते आपल्या समाधानाने खा. दोघांनी आम्ही विचार केला नाही, आपण पुन्हा एकदा व्यवसायामध्ये उडी मारलीच पाहिजे. हे व्यवसायामधलं जे कर्ज पहिल्या वर्षी आलं होतं, संकट जे आलं होतं, त्याला आम्ही वेगळ्या रूपाने हँडल केलं की हे कर्ज आपण कसं फेडू शकतो. तर अजून नवीन गाड्या घेतल्या तर आपण बिझनेस डेव्हलप करून, बिझनेसमधनं पैसा जनरेट करून ते कर्ज फेडण्याची ताकद ठेवू शकतो. पण जर ती जिद्द आत्ताच्या तरुण पिढीमध्ये आली आणि तरुण पिढीनी दाखवली तर नक्कीच आज समाजामध्ये लोक आहेत आणि आपल्यासारखी लोक तर कायम आहेत आणि त्याची संधी आता तरुण पिढीनी घेतली पाहिजे. कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो तुझा आणि विशेषतः तुझा मित्र योगेश म्हात्रे याचा आणि योगेशच्या आईचा, ज्याने अशा परिस्थितीत की 93 बॉम्बस्फोटमध्ये तुझ्या आईचं निधन झालेलं आहे, तुला त्यांचे अंत्यसंस्कार पण करता आलेले नाही आहेत, तुला घर नाही आहे, 7वीत तू होता आणि काय करायचं पुढे हा एक अंधार होता, पण या अंधार यात्रेतून तुझी प्रकाश यात्रेकडे वाटचाल या कुटुंबामुळे झालेली आहे. त्या कुटुंबाचं टाळ्या वाजवून मित्र हो आपण अभिनंदन केलं पाहिजे. चार ऑटो कार रेंटल्सच्या बिझनेस नंतर तू एक फ्लेवर्स नावाचं हॉटेल सुद्धा दादरमध्ये सुरू केलं. फ्लेवर्स काढावं असं का वाटलं किंवा हॉटेल या उद्योगात जावं असं का वाटलं? माझ्या आईनी जी अधुरी स्वप्न पाहिली होती 93 जेव्हा ती बॉम्बस्फोटामध्ये गेली, त्याच्या आधी ती 2-3 वर्ष माझी मावशी च्या मिस्टरांकडे ती कॅन्टीनमध्ये काम करायची आणि तिथे तिला ती आवड निर्माण झाली की मला स्वतःचं काहीतरी करायचंय. आणि ती स्वप्न जेव्हा मी तिच्या डोळ्यात बघायचो, कारण ती घरामध्येही इतके प्रकार छान करायची आणि ते मला आवड होती, कारण अगदी तिचा पदर धरून मी मार्केटिंगला जायचो आणि तिचा कायम पदर धरून राहायचो, त्याचा आज मला फायदा होतोय. कारण दरवेळेला ती काय करते पदार्थ किंवा तिने काय शिकवलंय आणि तिची स्वप्न काय होती ही जेव्हा मी डोळ्यात साठवली, तेव्हा हळूहळू मी माझ्या मित्राला योगेशला सांगत गेलो की योगेश, आपण कार रेंटल हा व्यवसाय तर करतोच आहे, पण माझी खरी आवड किंवा माझा जो खरा कल आहे तो त्याच व्यवसायाकडे आहे की मला आईच्या नावाने एक स्वतंत्र हॉटेल काढायचंय. आणि तो नेहमी मला हे सांगत गेला की तुषार, थोडा वेळ दे, संधी आली की मी त्याचं सोनं करून तुला देईन आणि तुझ्या आईच्या नावाने ते हॉटेल चालू करायला देईन. आणि योगेशनी आमच्या मित्राला, ज्याचं दादरमध्ये एक दुकान होतं, त्याला सांगून ठेवलं होतं की आम्हाला जेव्हा कधी हे दुकान तुझं रिकामं होईल तेव्हा मला तिकडे भाड्याने घ्यायचं आहे. आणि ह्याच्याबद्दल मला कल्पना नव्हती. एक वेळ अशी आली की जेव्हा त्यांनी येऊन मला सांगितलं की तुषार, आपण एक हॉटेल चालू करतोय, आणि मी शॉक झालो. मोठा प्रश्नचिन्ह होता की हॉटेल व्यवसाय म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्यांनी मला त्यावेळेला आठवण करून दिली की तुषार, तू नेहमी सांगायचास की तुझ्या आईच्या काळात तुला मावशीच्या मिस्टरांनी मदत केली, आज तीच संधी तुला देवानी दिलीये की आपण त्यांना पार्टनरशिपमध्ये घेऊ आणि तुझ्या आईची स्वप्न पूर्ण करू. आणि त्यावेळेला लकीली असा एक पार्ट झाला की माझा मावस भाऊ जयेश गुप्ते, जो आता माझा पार्टनर आहे, त्यांनी IHM कोर्स केला होता, त्यांनी 2 हॉटेल रन केली होती आणि जी काही कारणांनी त्याची बंद पडली आणि तिथे आम्ही त्याला ग्रॅप केलं. आणि योगेश म्हात्रे, तुषार देशमुख, जयेश गुप्ते असं तिघांनी व्यवसाय चालू केला आणि ते हॉटेल चांगल्या पद्धतीने उभं केलं. म्हणजे हे भाग्य जे मला लाभलं ते निव्वळ मी पाहिलेल्या आईच्या स्वप्नांना पूर्ती करण्यासाठी जे करतोय तेच मला फक्त लाभतंय. आणि लोकांना मला तेच सांगायचंय की स्वप्न जरूर पहा, पण सकाळी उठल्यावरती ती स्वप्न स्वप्न होती हा कधी विचार करू नका, तर ती स्वप्नपूर्ती कशी करता येतील ह्याच्यावरती धडपड करा, स्वप्नपूर्ती नक्कीच होऊ शकते.
मॅडम, आता तुमच्या मुलीसुद्धा डॉक्टर झालेल्या आहेत आणि तुमचा वारसा आता पुढे चालवण्यासाठी त्या तयार झालेल्या आहेत, तर मुलींकडे वारसा सोपवावा असं तुमच्या मनात आहे का, की त्या स्वतः तयार आहेत की तुमचा आग्रह आहे? म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत उद्योगाचं हस्तांतरण कसं केलं पाहिजे हा एक महत्त्वाचा विषय आहे, काय सांगायलाबद्दल? मला असं वाटतं की ज्या वेळेला मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझी पहिली पिढी होती, मी तो स्वतः उभा केला. पण ज्या वेळेला आता माझ्या मुली तो हातात घेतला आहे, त्यांनी त्या काम करतायत, त्यावेळेला माझी मोठी मुलगी मानसी म्हणजे आता जान्हवी, ती मला असं म्हणाली की आई, एखादा व्यवसाय करणं हे खूप सोपं असतं, तो वाढवणंही सोपं असतं, पण तो वाढवलेला व्यवसाय त्यांच्या मुलांनी हातात घेणं हे खूप कठीण असतं. लोकांना असं वाटतंय की रेडी प्लॅटफॉर्म मिळाला, असं नाहीये. तू इतकी मोठी उंची गाठली आहेस की त्याच्या वर जाण्याची आमची आता ताकद यायला हवी, आणि ते मोठं काम तू आमच्या पुढे करून ठेवलेलं आहेस, एवढे मोठी जबाबदारी की आता ज्या वेळेला तुझ्या उंचीहून अधिक उंची आयुर्वेदाच्या ज्ञानात त्याच्या गुणांमध्ये आम्ही करू, त्यावेळेला आम्ही तुझ्या मुली म्हणून सार्थ ठरू. माझ्या मुली, मला खात्री आहे की माझ्या मुलीच नाही तर माझी नातवंड पंतवंड आणि अजून हजार वर्षांनी सुद्धा तन्वी टिकेल, हे साम्राज्य टिकेल याची मला पूर्ण खात्री. मित्र, हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. मॅडम, तुमच्या मुली हा उद्योग वाढवत आहेत, त्याला आणखी तुम्ही जी गती दिली आयुर्वेदाला त्याच्यापेक्षाही त्या कॉम्प्युटरच्या युगात वावरत असल्यामुळे आणखी गती देतील. तर आम्हाला आता जाणून घ्यायचं आहे की तरुणांनी कोणकोणते उद्योग याच्यातून करणं शक्य आहे, काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक तरुणांनी आपल्याला जो आवडेल तो व्यवसाय करावा. मला आयुर्वेद आवडला म्हणून मी तो केला. एखाद्याला व्यवसायच करायचा असतो, एखाद्याला नोकरी करायची असते, काही हरकत नाही. सुरुवातीला काही वर्ष नोकरी करून अनुभव घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं, त्यांनी कॉन्टॅक्ट डेव्हलप होतात. पण नेहमी लक्षात ठेवायचं की नोकरी केली तरी ती काही वर्ष, त्यानंतर आपल्या स्वतःच्याच राज्याचे आपण राजे व्हायचं. याचं कारण असं की ज्या वेळेला आपण आपला व्यवसाय करतो त्यावेळेला आपल्याबरोबर इतर अनेकांना त्यातनं उत्पन्न मिळत असतं. महत्वाची गोष्ट म्हणजे लाज सोडा. तर ही लाज सोडली तर अगदी शून्यातनं मोठा व्यवसाय होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात प्रामाणिकपणे तो व्यवसाय करायला हवा. मी तुषार देशमुखांना विचारू इच्छितो, तरुणांसाठी कोणकोणत्या उद्योगाच्या संधी उपलब्ध आहेत? ट्रान्सपोर्टेशन हा जो व्यवसाय आहे तो मर्यादित न ठेवता ट्रान्सपोर्टेशन मध्येही अनेक अशा संधी आहेत. तर तरुणांना मला तेच सांगायचंय की एका गाडीवरनं आपण मेहनतीने दुप्पट कशा गाड्या करू शकता आणि त्याच गाडीच्या व्यवसायातनं अनेक वेगवेगळे जे व्यवसाय त्याच्याशी निगडित आहेत, मग तुमचं हॉटेल बुकिंग असो, तुमचं ट्रान्सपोर्टेशन असो, किंवा तुमचे रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी तुम्ही लोकांना नेता तेव्हा त्याच्यावरती तुमचे कमिशन असो, असेही अनेक म्हणजे उपक्रम आहेत किंवा व्यवसायाचे एक संधी आहे जे तरुणांना मिळू शकते. की तरुण असा विचार करतात मी खूप मोठा व्यावसायिक झालो पाहिजे, तर नाही, आपणही लहानच असतो ज्या वेळेला आपण व्यवसाय चालू करतो, पण ती संधी मिळवणं हे आपल्या हातामध्ये असतं. आज मला अभिमानाने असं वाटतं की माझ्या हॉटेलमध्ये माझी मामे बहीण, ती आज MBA करतीये, पण तिनी नोकरी सोडून ती आज काउंटरवरती बसते. तर ती का बसते? कारण तिला ती व्यवसायामधली संधी ग्रॅप करायची आहे की तिकडे तिला शिकून आज मी नक्की व्यावसायिक कशी होऊ शकते. ती नक्कीच माझ्या हॉटेलमध्ये टिकणार नाही कारण ती नवीन हॉटेल काढणार आणि ती फ्लेवर्सचीच ब्रँच असणार हेही मला नक्की माहिती आहे. पण ती संधी ग्रॅप करणं हे तरुणांमध्ये नक्की त्यांनी विचार केला पाहिजे की एकच हॉटेल नाही तर त्या हॉटेलशी निगडित काय आहे. आपण ज्या हॉटेलमध्ये काम करतो त्याच हॉटेलमध्ये मी घरच्या घरी लोणचं जर बनवलं आणि त्या हॉटेलला प्रोव्हाइड केलं तर तीही एक संधी आहे. तेच पापड बनवले आणि त्याच्यामध्ये हॉटेलमध्ये विकले तर तीही संधी आहे. आणि तेच टेबल किंवा तेच ज्या गोष्टी हॉटेलमध्ये लागतात त्या छोट्या छोट्या संधी जर मी उपलब्ध करून घेतल्या आणि जर मला वाटलं की मी माझ्याच मालकाला काही गोष्टी विकल्या तर माझा प्रोडक्ट पहिले विकू शकतो आणि नंतर तो त्याला आवडला तर तोच 10 जणांना रेकमेंड करेल. तर ह्या संधींमध्ये आत्ताच्या तरुणांनी विचार केला पाहिजे की तुम्ही खूप मोठी स्वप्न नक्कीच पहा, पण छोट्या संधीपासून जर तुम्ही चालू केलं तर तुमचा व्यवसाय खूप चांगला टिकू शकतो आणि तो वाढू शकतो. मित्र, आज आता थांबण्याची वेळ झालेली आहे. आजच्या दिवशी माझ्याकडे आपल्यासाठी एक मॅनेजमेंट
थॉट जो प्रत्येक कार्यक्रमात आपण देतो तो मॅनेजमेंट थॉट आहे. आजचा थॉट आहे विश्वास हाच उद्योगाचा श्वास आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल, उद्योग जर वाढवायचा असेल तर तुमच्याबद्दलचा विश्वास पहिले वाढला पाहिजे. पुन्हा आपण भेटणार आहोत याच दिवशी याच वेळी पुढच्या आठवड्यात. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.